तालुक्यातील खाणवटे गावातील उजनीच्या क्षेत्रामध्ये बेकायदेशीर अवैधरित्या अतिशय घातक असलेल्या मांगूर मासा पालन केलं जात आहे. त्यासाठी जनावरांचे मांस आणि चिकनचे वेस्टेज मांस तसेच मेलेले पक्षी कुत्रे जनावरे यांचे मांस या मांगूर माशांसाठी खाद्य म्हणून टाकले जात असून मोठ्या प्रमाणामध्ये मांगूर मत्स्य व्यवसाय सुरू आहे. हे मांगूर मासे मोठे झाले असता त्यांना कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, इंदोर या ठिकाणी विक्रीसाठी पाठवत आहेत. या माशाला जनावरांचे मांस मांगूर माशांसाठी तलावामध्ये खाद्य म्हणून टाकल्याने तलावातील पाणी दूषित होऊन रोगराई पसरत आहे. तसेच मोठ्या प्रमाणामध्ये दुर्गंधी पसरत आहे. तलावातील पाणी नदीत सोडले जात असल्याने नदीतील पाणी देखील दूषित होत आहे आणि नदीपात्रातील इतर मासे दूषित पाण्यामुळे मरत आहेत. तसेच वॉटर सप्लायद्वारे ते पाणी गावाला पुरवले गेल्याने रोगराई पसरत असून जनसामान्य लोकांच्या जीवाशी खेळ होत आहे. या मांगूर मत्स्य व्यावसायिकांना नक्की कोण पाठीशी घालत आहे असा प्रश्न परिसरातून उपस्थित होत आहे. अशा बेकायदेशीरपणे जनावरांचे मांस वाहतूक करणारी वाहने आणि मांगूर माशांचे तलाव बंद करावेत अशी मागणी खानवटे गावातील नागरिकांकडून होत आहे. ब्युरो रिपोर्ट, रॉयल मीडिया न्यूज, दौंड, पुणे. सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकन. नेवर मिस एन अपडेट.